नमस्कार, मी समीर बोरे, जनतेचा कौल घेण्यासाठी आलोय आपल्या कोल्हापुरात। दान पावले बाबा दान पावले, वासुदेवाला दान पावले, रामाच्या पहारी रामाच्या वेळी। वासुदेव जातो जान, वासुदेवाला करावे दान। वासुदेव जातो जान, वासुदेवाला करावे दान। रामाच्या पहारी रामाच्या वेळी। विठ्ठला पंढरीचा पाटला, सोळा पंढरीला थाटला। मराठा राजवटीचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अशा बिंदू चौकात मी आहे। माझ्या मागेच अंबाबाईचं देऊळ आहे। अंबाबाईच्या या देवळात आपण दर्शन घेऊयात आणि कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या दोन्ही मतदारसंघातील जनतेला काय वाटतं याचा आढावा घेऊयात। चला तर आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करूयात। काहीतरी मानधन मिळालं पाहिजे आणि ही आपली महाराष्ट्राची एक संस्कृती ही टिकून राहिली पाहिजे। तुमच्यासारख्या लोकांनी मान सन्मान दिला, दारात गेल्यावरती काही दान धर्म दिला तर ही संस्कृती टिकून राहणार आहे। तुमच्यासारख्या ज्या दारात आलं, कोणी काही दान धर्म नाही केला तर ही संस्कृती टिकून राहणार नाही। हे असं होणार आहे। शिवाजी महाराजांच्या काळापासून संस्कृती चालत आलेली आपली, ही टिकली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आमची। शिवाजी महाराजांचं आधीच वारसा चालू आहे, व्यवस्थितरित्या चालू आहे सगळं। ते आता विधानसभेत त्यांचे कोणते आहेत ते आता चाललं त्यांचं सगळं व्यवस्थित। आता विकास कामं काय झाली पाहिजे, काय रस्ते वगैरे, पाणी काय सुविधा, रस्ते म्हणा पाणी म्हणा, इथं आणि रस्त्याचे बोंबच आहे। रस्ते आणि नदीचा स्वच्छता व्हावा अशी आमची अपेक्षा, दुसरं काही नाही। पंचंगेची आणि विकास आराखड्याचा व्यवस्थित हो, स्वच्छता मंदिर मंदिर इकडे ह्याच्या पुढे दुसरं काय अपेक्षा नाही। कसं आहे म्हणजे बाबा, निवडणूक आली तेवढंच महाराजांचं भक्त आहे मी हे आहे असं दाखवाय ना कुत्री किल्ल्याकडे। खरंच आतुरी तिथे जाऊन बाबा नुसतं बाबा मध्ये प्रकरण झालतं नुसतं ह्याच्या परत नाही तर लोकांनी म्हणजे तिथे जाऊ डेव्हलपमेंट तिथं लोक कशी करतात तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हे पहिलं मत आहे माझं। तर जे विरोधी पक्ष आहेत ते त्यांच्या नावाने वराडतात ते चुकीचं आहे। त्याने कामं करून दाखवावी आणि जनतेचा काय असेल ते फायदा करून दाखवावा असं आमचं मत आहे। बाकी काय एवढंच प्रश्न आहे, बाकी काय नाही। आता जे सरकार आहे ते चांगलं आहे, म्हणजे कामं चांगलं आहे, चालू आहेत। त्यांचं काय म्हणलं, लेडीज लोकांचं म्हणजे महिला मंडळांचं जे काय जे हा जे चालू केले ते चांगलं आहे। एका दुसऱ्याने म्हणजे चांगलं आहे। ते रस्ते कोल्हापुरातले चांगले झाले पाहिजेत। आपल्या नेते लोकांचं कोणाचंही लक्ष नाही कोल्हापूरकडे, सगळे येते ते बाहेर जातात। आमच्या कोल्हापूर नंतर नाशिक औरंगाबाद हे शहर पुढे गेलेत, कोल्हापूर हाय तिथंच आहे। त्या कारणामुळं कोल्हापूरची प्रगती काय होत नाही। कोल्हापूरचं रेडिओ स्टेशन होतं वसंतदादांनी सांगलीला नेलं, त्या कारणामुळं ते खुंटलं। म्हणजे टी व्ही स्टेशन होतं ते पण नेलं, म्हणजे असे प्रत्येक गोष्टी नेल्या। आता कर्मधर्म संयोगानं आता कुठंतरी जरासे फरक पडायला आलाय, पण आमची जनता चांगली नाही। आमची जनता जी आहे ती आता या घातलेल्या फरशा 40 वर्षानंतर, ज्यावेळेला कपूर साहेब होते त्यावेळेला याचं नूतनीकरण झालं होतं, त्यानंतर आता हे नूतनीकरण झालं। आता हे सुद्धा आता परवा इथे टाकलेली माती ती सुद्धा लोकांनी उचलून नेली का, तर म्हणाले ह्याच्यासाठी देवाचा घड बसवायला। म्हणजे लोकांना हे सुद्धा कळत नाही की बाबा आपण काय उचलून न्यावं काय नाही काय नाही, हे लोकांनी टिकवायला पाहिजे। कारणीभूत हे सगळे जनता ही कारणीभूत आहे आणि त्याला दुसरी गोष्ट म्हणजे जनता का कारणीभूत आहे की एखाद्यालाच निवडून देतात, जसं न होता सगळ्यांना निवडून द्यायला पाहिजे, सगळ्यांचं हे करायला पाहिजे, सगळ्यांच्या ह्याच्यात राहायला पाहिजे आणि सगळ्यांच्या ह्याच्यात राहून सगळ्याप्रमाणे राहायला पाहिजे। विरोधी पक्ष नेत्यामध्ये आणि जनता ही खुळी आहे, जनता खुळी आहे, जनता शाणी नाही, जनता चांगली नाही आपली। जनता ही कुठेही गेला तरी तुम्ही खुळी आहे, कारण कुठल्याही माणसाला निवडून द्यायला हे करतात। चांगली सेवा करणारा असावा, जनतेला इथं कोण विचार न झाले अशी कंडिशन झाली। जो तो येतो ते आपापल्या कामात राहतात, काम करतात,
पण नागरिकांच्याकडे बाबा नागरिकांचा पैसा आहे, नागरिकांचा पैसा कशा प्रकारे वापरावा, योग्य मार्गाने वापरावा असं आमचं मत आहे. तिने बी ते योग्य जनता पैसा देते, पैसा गोळा करतात, बोर्ड हिंचे लागतात, नावं हिंचे होतात, हे नको आहे. हद्दवाढ करणं अत्यंत गरजेचं आहे. लिमिटेड 15 किलोमीटरमध्ये कोल्हापूर वाढू शकत नाही, त्यामुळं सोयीसुविधा इकडे येत नाहीत आणि त्यामुळं काय व्हायला आले, कंजेस्टेड व्हायला आले. पार्किंग बघा आता इथे रस्ते लहान झालेले आहेत, गाव वाढा लागले, शहर लहान झाले आणि आजूबाजूचे ग्रामपंचायतचा एरिया आहे ना तो वाढा लागलाय. ते आत आलं पाहिजे, सोयीसुविधा पाहिजेत सगळ्या. खरं टॅक्स वाढतोय म्हणून आपल्याला तिथे यायचं नाही असं नको आहे ना ते. आता मुळात जर तुम्ही बघितलं तर प्रथमपासून कोल्हापुरात कुठल्याही योजना शासनाने राबवलेल्या नाही, त्यामुळे कोल्हापूरचा विकास हा कधी झालेलाच नाही, हद्द वाढलेली नाही. आणि ज्या वेळेला कोल्हापूरची महानगरपालिका झाली, ते प्रथम आयुक्त जे होते द्वारकानाथ कपूर म्हणून, त्यांनी जे केलं त्यानंतर कोल्हापूरात काहीही घडलेलं नाही. प्रत्येकजण याचाच सांगतात. आता त्यातल्या त्यात सतेजी पाटील म्हणून जे आहे त्याने कोल्हापूरच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात जी योजना होती ती योजना पूर्णत्वाला नेली, हेच एक कोल्हापूरचं भाग्य म्हणायचं. त्यामुळे कोल्हापूरचा पाण्याचा प्रश्न थोडा सेटल झालेला आहे. की शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये कोल्हापूरमध्ये जे काय वास्तव्य आहे ते वास्तव्य पदोपदी आपल्याला दिसून येतं आणि तेच वास्तव्य परत आपल्याला दिसावं म्हणून कोल्हापूरच्या जनतेनं शाहू महाराजांना आता निवडून दिलेलं आहे. आणि या शाहू महाराजांनी निदान बाकीचं कुठलं काम नसता केलं नाही तरी चालेल, परंतु कोल्हापूरच्या जनतेला चालत येण्याचं आणि इतपत सुस्थितीतले रस्ते जरी केले तरी भरपूर झालं. कोल्हापूरच्या लोकांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की सुविधा कुठलंही हे येऊ दे, पक्ष येऊ दे, कुठल्या कोणाचंही राज्य येऊ दे, पण पब्लिकला जे काय सुविधा पाहिजेत त्या व्यवस्थित मिळाव्या, हीच अपेक्षा. दुसरं काय, कुठलाही पक्ष आला तरी तेच करणार आहे. त्यांच्याकडून अपेक्षा एवढं की बाबा सर्वसामान्यांना व्यवस्थित हे मिळावं, सोयीसुविधा मिळावं, एवढंच आपली अपेक्षा. आता जी कामं चालू आहेत मतदारसंघात तुमच्या इथे, तर त्याच्यावर समाधानी आहात का किंवा काय अपेक्षित आहे? नाही, झाले ते कामे चांगलीच झालेली आहेत, तो विषय नाही आहे. आणि याच्याबद्दल कोल्हापूरकर मला वाटतंय बहुतांशी कोल्हापूरकर त्याबद्दल समाधानी आहेत. पण परत आणि दुसरे काय आता नवीन नवीन असून काय कोल्हापूरला झालेलं नाही ते होण्याची अपेक्षा आहे. काय सांगाल, काय कोल्हापुरात अशा सुधारणा काय झालेल्या नाहीत विशेष, ते रंकाळ चौपाटी नवीन शुभ करून झालेलं आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. बाकी रस्ते तसे ओढक 100 कोटी आले, 4500 कोटी आले, त्याच्यात काही नुसतं जाहिरातबाजी आहे. प्रत्येक नेता जाहिरात करतोय, कोल्हापूरला काही सुख सुविधा मिळत नाही, काहीच मिळत नाहीत, कुठल्या नेत्यात लक्ष नाही, काही नाही. त्यातल्या काँग्रेसची सत्ता आली तर काहीतरी यात परिवर्तन घडेल असं मला तरी वाटतंय. मी पन्हाळा केला आहे, किल्ल्यावर जातात किंवा त्या निवासस्थान आहे ज्योतिबा आहे, तर त्या ठिकाणी जी यात्रेकरू आल्यानंतर जी व्यवस्था व्हायला पाहिजे ते होणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोल्हापूर भारी आहे आमचं, कोल्हापूरची लोक भारी आहेत, कोल्हापूरचं जेवण भारी आहे आणि कोल्हापूर खूप प्रसिद्ध आहे सगळीकडे. आणि अंबाबाईच्या कृपेने आता कोल्हापूरचा विकास कार्य चालू झालं आहे आणि आता बघतोय आपण रंकाळ्याचं पण काम म्हणजे पूर्ण म्हणणार नाही पण 50% तरी झाले आणि झाल्यापासून लोक पण भरपूर येत आहेत, पाहत आहेत आणि छान वाटतंय, विकास चाललेला आहे आणि सगळं चांगलं आहे. थोडं रस्त्याचं काम व्हायला पाहिजे, रस्ते खूप खड्डे आहेत आणि होईल, ते करतील लोक आणि सगळं होईल व्यवस्थित, बाकी एवढं काही नाही वाटत. कारण आता जरी आमच्या इथला माझ्या भागातला झूम प्रकल्पाचा रोड तुम्ही बघितलात तर तो रोड पूर्णपणे खराब आहे आणि तो ग्रामीण भाग म्हणजे तिथल्या लोकांचा रोजचा यूज मधलाच रोड आहे तो, तरी पण तिथं खूपच जास्तच प्रमाणात खड्डे आहेत. तिथं विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे, तर विधानसभेसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत ते कसं आहे, एकतर विकासाच्या धोरणावर नसेल तर जातीपातीच्या राजकारणावर, या दोन फॉर्मॅटमध्ये आहेत. मग आता जो आपल्याकडे अगोदरचा महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला होता जो लागला आणि जो 2.5 वर्ष चालला आणि त्याच्यानंतर महायुती आलं, तर महाविकास आघाडीमध्ये जे काम झालं कोरोना काळामध्ये असताना देखील त्यांनी उल्लेखनीय काम केले, पण कोरोना झाल्यानंतर महायुती चालू झाला. महायुती चालू झाल्यानंतर त्यांनी काय केलं, जास्त करून जातीय
जातीय धोरणच राबवाय चालू केले, म्हणजे हिंदू मुस्लिम सारख्या गोष्टी आता चालू झालेल्या आहेत. म्हणजे लोकांच्या मनात वितुष्टी निर्माण झाले, जातीपातीमध्ये भेद निर्माण झाले, धर्माचं वेगवेगळे रंग दिले गेले, विकासावर बोलणंच कोण की बाबा आता कसं झाले, लोकांना समजण्याच की नेमका विकास महत्वाचा की आपला धर्म महत्वाचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या योजना दिलेल्या आहेत, तर योजना हा ज्यावेळी सरकार स्थापन झालं त्यावेळी दिल्या नाहीत, ज्यावेळी विधानसभेचं विगुल वाजू शकतं त्याच्या अगोदर दिल्या योजना. मग त्याचा अर्थ असा होता की तुम्ही पैसे देऊन मतदान विकत घेताय. मग त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली की तुम्ही ज्या योजना चालू आहेत आता, लाडकी बहीण योजना यासारख्या योजना आता सुप्रीम कोर्टानं स्टे आणलाय त्याच्यावर, आणि तो अतिशय योग्य आहे. काय झालं कसं करायचं, कारण डोकं चालत नाही ना, काही डोकं चालत नाही. सर्वसामान्यांनी याच्याकडे देवाकडे बघायचं, दुसरं कोणाकडे बघणार, दुसरा काहीच मार्ग नाहीये. मत कोणाला द्यायची, काय व्यक्ती बघून द्यायचा, पक्ष बघून द्यायचा, कुठलंही काही बघून दिलं तरी काही उपयोगच नाही ना. विकास तुम्हाला होताना दिसला पाहिजे, दिसला तरच तो ओके. बरोबर, नुसता विकासाच्या नावाने पेपरमध्ये छापून द्यायचं आणि विकास काही जायचा नाही. एक वर्षाचा प्रोजेक्ट समजा 6 वर्ष चाललं त्याला काही अर्थ नाही आहे. वर्षाचा प्रोजेक्ट वर्षामध्ये संपलं पाहिजे. आणि मग जे लोक असं करू शकतात ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांना मत द्यायचं आणि पुढे जायचं. विकास म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्या देशाचं नाव परदेशात छानपैकी हे झालं पाहिजे, नावाजलं पाहिजे. नंतर हे सर्व लोकांना सुविधा, समजा आता पूर्वी सुट्ट्या पैशाचे प्रॉब्लेम होते, आता युपीआयमुळे सगळे प्रॉब्लेम सुटलेत. बरे, आता कोणाला सुट्टे पैसे आठवत पण नाही, 5 पैसे लोक खिशात पण ठेवत, 2 मिनिटात हे करतात, हेच ह्यालाच विकास, दुसरं काय म्हणणार. साहेब, आता गेली 25-30 वर्ष आम्ही रंकाळे फिरतो. बरोबर, बरेच म्हणजे प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी रंकाळ्यासाठी 1 कोटी रुपये आलेले असतात. आता तुम्हाला हे फक्त जे पाहायला मिळतंय, तुम्हाला वाटतं एवढेच हे 1 कोटी रुपये खर्च केलेत. आता जवळजवळ हा एक 1/4 भाग आहे, 3/4 भाग त्या बाजूला आहे. बरोबर, फक्त मला वाटतं इलेक्शन समोर ठेवून आता हे केलेले पाहायचं. आणि महत्व म्हणजे पाणी, आता खरं जर वाईट परिस्थिती आहे ह्याच्यापेक्षा पाण्यातली जी घाण आहे ती जर त्यांनी जर म्हणजे संपूर्ण जवळ 3/4 रंका ही फक्त गटर मिसळतात आजूबाजूच्या परिसरातली, त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. जे बाहेरून लोक येतात त्यांना दिसण्यासारखंच फक्त चाललेलं आहे. खरं जे दूषित जी रंकाची पोझिशन आहे त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. काय परिस्थिती होती आता काय, आधी सांगतोय का, हेच झालेलं आहे की गटरचं पाणी पूर्वी येत नव्हतं, आता वर कॉलन्या ज्या झालेत त्या सगळ्या कॉलन्यांचं गटरचं पाणी रंकाळ येते. हे काढायसाठी त्यांनी प्रयत्न केले पण झालेलं नाही सक्सेस. सगळं पाणी येतं इथं आत, आणि त्यामुळं आसपासची जी लोक राहतात, 10 असांचा एवढा उपद्रव होते की प्रत्येक वेळी 7 येतीच डासांमुळं, आणि मग लोक आजारी पडतात. आणि हे तर प्रॉब्लेम आहेत. फक्त हे आता दिसायला फिरायला चांगलं झालंय हे मान्य आहे, पण बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत ते सुटलेले नाहीत. पाण्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कामावरती समाधानी आहेत का लोक? नाही नाही, समाधान नाही, कोणी समाधान. कोल्हापुरात 2 विधानसभा मतदारसंघ आहे, एक आहे दक्षिण दुसरा आहे उत्तर. दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे शहरी भागात येतात. या मतदारसंघातली एकंदर परिस्थिती काय आहे, लोकांचा कौल नेमका कोणाला आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले ते रस्त्यांच्या संदर्भातले होते, आणि रस्ते इथले चांगले झालेले नाहीत. कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी येऊ, कोणताही व्यक्ती असो, पण लोक ही फक्त विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. मूलभूत गरजा म्हणजे पाण्याचे स्वच्छ पाणी असेल, रस्त्यांची सुविधा असेल, या सगळ्याच गोष्टी कोल्हापूरच्या नागरिकांना आज पाहिजेत. तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेतलेला आहे. लोकांचं नेमकं काय म्हणणं या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत.